टेन्शन आलं होतं की आता ही भानगड घरी गेली तर अवघड होईल. नाही असं भानगड या भानगडी ठरवून केल्या जातात. ते काय टेन्शन वेन्शन मला आयुष्यात कधी आलं नाही. मला अलीकडचं सांगायचं तर आता मला ईडी जेव्हा ईडीचे लोक जेव्हा घेऊन गेले तो आम्ही आधी ह्यांच्या चेहऱ्याकडे सगळ्यांचा पाहत होतो की ह्यांचे चेहरे काय, हे कुठे प्रेशर खाली आहेत का, हे दिसले नाहीत. पण मला जेव्हा अर्थरोड तुरुंगात घेऊन गेले आणि तो दरवाजा उघडला तेव्हा सगळ्यात आधी हुंका याला फुटला आणि हा रडायला लागला. मग मला अस्वस्थ झालो. मग याने म्हणाले तुम्ही एवढे खंबीर लोक आहात सगळे, मी जातोय आतमध्ये, तुम्ही जर बाहेर असं रडायला लागला तर कसं होणार. तर माझा आधी मी जेव्हा एखादं कृत्य करतो तेव्हा ह्यांचं काय, यांच्या भावना काय आहेत, मी केलेलं कृत्य यांना किती सहन होणार आहे, किती यांना झेपणार किती आहे, हे मी आधी पाहतो. पण जेव्हा हा प्रसंग आला ईडी प्रकरणामध्ये अटक होण्याचा त्यावेळेला आणि त्या प्रसंगाच्या आधीचा जो काळ होता तो कुटुंब